नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता थंडी सुरू झाली आहे की नाही, मग आजचा व्हिडिओ स्पेशल थंडीसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थंडीसाठी विंटर स्पेशल फूड कुठले आहेत, त्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत आणि त्याच्या रेसिपीज अशा गोष्टी बघणार आहोत. हे पदार्थ कुठले, त्याचे आपल्या आरोग्यासाठी फायदे आणि रेसिपीज असं सगळं बघणार असल्यामुळे आपण हे सलग 3 भागात बघणार आहोत. आजचा आपला भाग दुसरा आहे. पूर्वीच्या काळी थंडी सुरू झाली की त्याची चाहूल आपल्याला स्वयंपाकघरातनंच लागायची, कारण स्वयंपाकघरातनं आपली आजी, आपली आई असे काही पदार्थ बनवायची ज्यामुळे आपल्याला कळून जायचं की ओके, आता थंडीचे दिवस आलेले आहेत. हे पदार्थ कुठले तर बाजरीची तीळ लावलेली भाकरी, तिळाची चटणी, डिंकाचा लाडू असे पदार्थ घराघरांमध्ये बनवले जायचे. तर हे पदार्थ खूप विचार करून थंडीच्या दिवसात आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले गेले आहेत. तर हेच पदार्थ आपणही बनवायला पाहिजेत, कारण थंडीमध्ये आपल्याला मुख्यत्वे करून जाणवणारे त्रास आहेत आपली स्किन, म्हणजे त्वचा रुक्ष होते, आपले केस रुक्ष होतात आणि गळतात, आपल्या आतड्यांमध्ये ड्रायनेस आल्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन आणि गॅसेसचा त्रास होतो, थंडीमध्ये वात वाढल्यामुळे आपले जॉईंट्स दुखतात आणि सर्दी, ताप, खोकला, कफ असे आजारही वाढलेले असतात. म्हणूनच या काही पदार्थांचा आपल्या आहारामध्ये पूर्वीपासून समावेश केलेला आहे. थंडीत मुख्यत्वे करून वापरला जाणारा दुसरा पदार्थ आहे कुळीथ. कुळीथ सुद्धा प्रकृतीने उष्ण आहे आणि कुळीथ हे सगळ्यात स्वस्त आणि अतिशय पौष्टिक असा डाळीचा प्रकार आहे. कुळीथामध्ये भरपूर प्रमाणात आयन आहे, प्रोटीन्स आहे, कॅल्शियम आहे, झिंक आहे आणि हे उष्ण असल्यामुळे सर्दी, ताप, खोकला अशा आजारांवरती कुळीथाचं कढण किंवा कुळीथाचं कळण बनवून थंडीच्या दिवसात दिलं जातं. हे कढण किंवा कळण हे घरातील ज्येष्ठांसाठी तसंच लहान मुलांसाठी अतिशय उपयोगाचं आहे. नुसतं प्रकृतीने उष्णच नाही तर कुळीथाचे आपल्या आरोग्याला अजूनही दुसरे भरपूर फायदे आहेत. कुळीथामुळे आपल्या रक्तातली साखर कमी होते, बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं, किडनी स्टोन होण्यापासून बचाव होतो आणि आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे सांध्यांचं दुखणं कमी होतं आणि ॲनेमियासारखे आजारांवरती सुद्धा हे उपयुक्त आहे. तर हे कुळीथ वापरून जे कुळीथाचं सूप करतात ते दोन प्रकारे बनवलं जातं. त्या दोन्ही रेसिपीज आपण बघणार आहोत आणि कुळीथाचे इतरही छान छान पदार्थ आहेत, त्याच्या रेसिपीज माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहेत. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेल्या आहेत, तर त्या जरूर चेक करा. तर आता आपण कुळीथाचं कढण किंवा कळण कसं बनवायचं ते बघूयात. एक छोटी वाटी कुळीथ लालसर रंगावर छान भाजून घ्यायचे. गार झाल्यावर घरच्या घरी मिक्सरवर त्याची बारीक पावडर करून घ्यायची. आपण सूप बनवणार आहोत म्हणून परत एकदा ही पावडर चाळणीने चाळून घ्यायची. 2 चमचे पावडर आपल्याला वापरायची आहे. चाळलेल्या पावडरमध्ये आणखी 2 चमचे तांदुळाची पिठी घालायची आहे. याच्यामध्ये 2 मोठे चमचे पाणी घालून छान ढवळून बाजूला ठेवायचे. याच्यामध्ये गोळे तयार नाही झाले पाहिजे. एका कढईमध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचं. 1 छोटा चमचा जिरे घालायचे. 1 छोटा चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा. 1 छोटा चमचा हिरवी मिरची घालायची. हे सगळं छान परतून घ्यायचं. परतून झालं की 1/2 चमचा हिंग घालायचा. 1/2 चमचा हळद घालायची आणि 1/2 चमचा मिरेपूड घालायची. आता ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. पाणी उकळलं की ह्याच्यामध्ये आपण कुळीथाच्या पिठाचं आणि तांदुळाच्या पिठाचं जे मिक्सचर बनवलं होतं ते हळूहळू घालायचं. एकीकडे ढवळायचं आणि एकीकडे घालायचं, म्हणजे त्याचे गोळे किंवा लम्स तयार नाही होणार. आता हे सूप 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घ्यायचंय. तुम्हाला जेवढं घट्ट किंवा पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता. मस्त गरमागरम सूप तयार आहे. लगेच गरम गरम सर्व्ह करायचंय आणि सर्व्ह करायच्या आधी तुम्हाला आवडत असेल तर परत थोडंसं साजूक तूप घालायचं. मस्त पौष्टिक असं कुळीथाचं सूप तयार आहे.
कुळीथाचं कळण अजून एका प्रकारे आपण करू शकतो। त्याच्यासाठी आपल्याला कुळीथाची उसळ करताना जास्त पाणी घालून ते पाणी आपल्याला सेव्ह करायचं असतं। तर ती रेसिपी बघूया। कुळीथाला मोड कसे आणायचे ते आपण माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे। हे कुळीत असे डब्यात ठेवले आणि फ्रीजमध्ये ठेवले की त्याला अजून छान मोड येतात। तर आजची रेसिपी आहे कुळीथाची उसळ। तर उसळ ड्राय असते। घरात चार माणसं जर असतील तर आपल्याला साधारण दोन वाट्या कुळीत लागणार आहे। आणि हा डबा असाच परत फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे आपल्याला हे परत वापरता येतो। याच्यामध्ये आपण असं पाणी घालूया आणि थोडंसं धुवून घ्यायचं। हे पाण्यात असं उपसून घ्यायचं आहे आणि आपण कुकरला हे मऊ शिजवून घेणार आहोत। यात भरपूर पाणी घालायचं आहे आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून छान मऊ शिजवून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता 4-5 शिट्ट्या झाल्यात आणि कुळीत छान मऊ शिजलंय। आता ह्याच्यामध्ये मी मुद्दाम जास्तीचं पाणी घातलंय। उसळ तर ड्राय असते तर आपण हे पाणी असं थोडस काढून घ्यायचंय। तर या पाण्याचं आपण कढण बनवणार आहोत। कढणही अतिशय पौष्टिक असतं। तुम्हाला सर्दी ताप खोकला कफ असेल तर हे प्यायला पाहिजे। ह्याच्यामध्ये अगदी किंचित मीठ घालायचं आणि 2 चमचे दही आहे। दही छान असं मऊ करून घ्यायचं आपल्याला। तुमच्याकडे जर ताक असेल तर अर्धी वाटी ताक घातलं तरी चालतं। तर हे दही छान घोटून घ्यायचं आहे। हे कमी आंबट दही पाहिजे। याच्यामध्ये 2 चमचे घोटलेलं दही घालायचं। मिक्स करून घ्यायचं छान। याला एका कडल्यामध्ये चमचाभर तूप घालायचं। कढणाला नेहमी तुपाचीच फोडणी द्यायची म्हणजे ते जास्त पौष्टिक होतं। तूप गरम झालं की याच्यामध्ये अगदी 1/2 चमचा हिंग घालायचा आहे। सगळ्या गोष्टी अगदी कमी कमी घालायच्या कारण हे कढण आपल्याला प्यायचं असेल तर फार स्ट्रॉंग फ्लेवर्स याच्यामध्ये नसतात। अगदी थोडासा हिंग घालायचा। चिमूटभर हळद घालायची। तुम्ही बघत असाल तर अगदी चिमूटभर हळद आहे। आणि 1/2 चमचा जिरेपूड घालायची। जिरेपूड घातली की गॅस बंद करायचा। आणि ही खमंग फोडणी आपल्याला ह्या कढणावरती घालायची आहे। छान ढवळून घ्यायचं आणि हे सूप सारखं प्यायचं। उसळचे उसळ आणि कढणही तयार आहे। पावसाळ्यात मोस्टली हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हे कढण किंवा सूप जरूर करा। अतिशय हेल्दी प्रकार आहे। हे कढण मस्त गरम गरमच बोलमध्ये उकळून घ्यायचं। डायरेक्ट वाटी तोंडाला लावली तरी मस्त। तर हे दोन्ही प्रकार जरूर करून बघा आणि अशाच छान छान पौष्टिक रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। उद्याच्या भागात आपण हिवाळ्यात घेतलं जाणारं दुसरं सुपरफूड, त्याचे आपल्या आरोग्यासाठी फायदे आणि एक छानशी रेसिपी बघूया। थँक्यू।